नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता एनबीमॅक्स मराठी विना परवाना रेती उत्खनन करून पर्यावरणाचा राज करणाऱ्या आरोपींवर पालघर पोलीस अधीक्षक यांनी व त्यांच्या पथकाने कारवाई केली आहे या कारवाई मध्ये एकशे पन्नास सक्षन पंप सोळाशे पन्नास ब्रास रेती दोनशे तीस बोटी व एक जेसीबी असा एकूण सात करोड दहा लाख तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पहा एनबीमॅक्स मराठीवर सव्वीस तारखेला शनिवारी विरार पोलीस ठाणे हद्दीतील मौजे खानेवडे तसेच वसई तालुक्यातील खारडी येथील तानसा वैतरणा नदीच्या पात्रात काही लोक विना परवाना चोरट्या पद्धतीने उत्खनन करत असल्याची गुप्त माहिती पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे सपाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी नाला सोपारा उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्यासह पोलीस स्टाफ सोबत घेऊन तानसा नदी किनारी खार्डी येथे शनिवारी दुपारी साडेचार छापा चा टाकला मात्र रेतीचे उत्खनन करत असलेल्या लोकांना पोलीस येण्याची चाहूल लागताच ते पळून गेले यावेळी खार्डी येथून रेती उत्खनन करण्यासाठी वापरण्यात आलेले एक जेसीबी पन्नास सक्शन पंप ऐंशी बोटी व अंदाजे सातशे पन्नास ब्रास रेती इत्यादी माल जप्त करण्यात आला आहे त्याचप्रमाणे त्याच दिवशी म्हणजे शनिवारी चार वाजताच्या दरम्यान दुपारी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक व सातपाटी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी पोलीस पथकासह तानसा वैतरणा नदी किनारी येथे छापा टाकला असता रेती उत्खनन करत असलेल्या इस्मांना पोलीस येण्याची चाहूल लागताच तेथूनही ते पळून ते गेले मात्र त्या ठिकाणी खानेवडे येथून मुद्दे माल जप्त करण्यात आलाय त्यामध्ये आठशे पन्नास ब्रास रेती एकशे दोन सक्षम पंप एकशे पन्नास बोटी इत्यादी माल जप्त करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्यातील फरार आरोपी विरोधात विरार पोलीस ठाण्या येथे कलम तीनशे एकोणऐंशी चोवीस प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे आपण पाहत राहा एनबी मॅक्स मराठी